नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राजेश बारणे. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधत अविज फाउंडेशन आणि तळेगाव दाभड्या नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रिंग बॅक स्पॅरो अंतर्गत घर तिथे घरटे उपक्रम राबवत चिमणी संवर्धन व प्रजनन याविषयीची कार्यशाळा शुक्रवार दिनांक 3 मार्च रोजी नगर परिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, अविज फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश नागरे, खजिनदार घनश्याम उर्डे यांसह तळेगाव दाभडे परिसरातील 35 शाळांचे शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. वाढते किरणोत्सारी व ध्वनी प्रदूषण, संपत चाललेला चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास, यामुळे चिमण्यांची कमी होणारी संख्या आणि त्याचा जैवसृष्टीवर होणारा विपरीत परिणाम विशद करत चिमण्यांसाठी घरटे तयार करण्याचे प्रशिक्षण उपस्थित शालेय प्रतिनिधींना देण्यात आले. या प्रतिनिधींनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना घरटे बनवण्याचे प्रशिक्षण देऊन 20 मार्चपर्यंत जास्तीत जास्त घरटी बनवण्याचा संकल्प घर तिथे घरटे अभियानाअंतर्गत केल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली. 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस म्हणजे वर्ल्ड स्पॅरो डे आयोजित केला जात असतो. दरवर्षी जागतिक विविध संघटना, पर्यावरण संघटना यांच्यामार्फत हा सर्व ठिकाणी साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आपण यावर्षी आपल्या नगर परिषदेच्या वतीने ब्रिंग बॅक स्पॅरो हे अभियान आपण राबवत आहे. ह्यामध्ये आम्ही एक असा प्रयत्न करत आहे की प्रत्येक घरात एक घरटं चिमण्यांसाठी असलं पाहिजे. हा आमचा एक प्रयोग आम्ही सुरू करत आहे. आपण आज पहिल्या टप्प्यामध्ये 35 शाळांच्या शिक्षक आणि त्यांचे प्रतिनिधींना इथे बोलवले होते. त्यांना घरटे कशा पद्धतीने तयार करायची, घरट्यासाठी काय आवश्यक साहित्य असेल किंवा आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यामधून कशी घरटी तयार करल्या जातील याचं एक प्रशिक्षण अविज फाउंडेशनचे संस्थापक अविनाश नागरे, श्री अविनाश नागरे यांच्या अभ्यासातून आपण हे ह्या शिक्षकांना दिलेलं आहे. सदरचे शिक्षक हे आपल्या शाळांमध्ये जाऊन इतर शिक्षकांना प्रशिक्षण देऊन ते प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना हे घरटे तयार करण्याचं प्रशिक्षण देणार आहेत. तर आपल्या घरात उपलब्ध असलेलं साहित्य, तसेच नगर परिषदेने काही साहित्य अविज फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे, आपण हे बघू शकता. तर अशा साहित्याच्या आधारे आपण घरटी जास्तीत जास्त घरटी बनवण्याचं एक संकल्प आजच्या दिनी केलेला आहे. आपण गेली 3 वर्ष सातत्याने या चिमणी संवर्धनाच्या कार्यक्रमाचा मावळामध्ये आणि पुण्यामध्ये, इवन पुण्यामध्ये नाही, सातारा, सांगली, कोल्हापूर इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत, लोणावळ्यापर्यंत आपण गेलेलो आहोत. या माध्यमातून आपल्याला असं करत चिमणी संवर्धन आणि प्रजनन अविनाश फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करत आहोत. चिमण्या नामशेष होण्यामागचं कारण एवढंच आहे की वाढत चाललेली सिमेंट काँक्रीटची जंगलं आणि नामशेष होत चाललेली चिमण्यांचे अधिवास, त्याचबरोबर स्वच्छ पाणी लोळण्याकरता लागणारा फुपाडा आणि त्याचबरोबर लोकांनी अवेअरनेस असा केला पाहिजे की दिवाळीमध्ये जे काय मोठ्या प्रमाणात फटाकडे वाजवले जातात त्याचा इम्पॅक्ट ह्या पक्षांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात होत आहेत. जे काय आपण वर्षभर ह्या कार्यक्रम घेऊन जे काय डेव्हलप करतो आहे, सगळ्या गोष्टी करतो आहे, तर माझं लोकांना एवढंच मत आहे की साऊंड पोल्युशनवाले जेवढे काही फटाकडे आहेत 100% आपल्याला जेवढं कमी करता येईल तेवढा प्रयत्न करूया. फटाक्याच्या आवाजाने आपण जे काय विश्व उभं करतो आहे त्या 2 दिवसामध्ये पूर्णत्वास आपण धुळीला मिळवतो आहे. आणि ह्या चिमण्या वाढाव्यात म्हणून आपण या कृत्रिम घरट्यांचा जो काही प्रोजेक्ट राबवलेला आहे, सातत्याने गेली 18 वर्ष विविध पक्ष्यांच्या घरट्यांवर मी काम करत आहे. तर अविज फाउंडेशनच्या माध्यमातून मला चिमण्या वाचवणं, आपण गेल्या ह्या 2 वर्षभरामध्ये 2000 चिमण्यांची घरटी वाटून आत्तापर्यंत 5500 पिल्लं आपल्याकडं पाहावयास मिळत आहेत की आपल्याकडे ते जे रेकॉर्ड्स आहेत व्हॉट्सअप ग्रुपचे जे डेव्हलप करून मेंटेन करून त्याच्यामधून माध्यमातून आपण आउटपुट घेतलेला आहे. या कार्यशाळेत मिळालेली माहिती अतिशय उपयुक्त असून चिमणी संवर्धन ही काळाची गरज आहे, म्हणून घर तिथे घरटे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनी दिल्या. आपण जसं देशाची प्रगती करत आहोत, आपल्याही घर स्वतःच्या घरची प्रगती करत आहोत, पण दुसऱ्यांचं घर कुठेतरी नष्ट होत आहे आणि आपल्या या चुकीच्या वागणुकीमुळे जे पक्षी नष्ट होत चाललेले आहेत तर ते पक्ष्यांचं जे काही हे आहे आकडा वाढवण्यासाठी अविनाश सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. सुंदर असं प्रशिक्षण मला इथं ऐकायला मिळालं. या प्रशिक्षणामधनं मी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना, जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण जे आहे माझं त्यांना मी उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
चिमणी वाचवा ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे ती ओळखून हे प्रशिक्षण आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटलं. आज खरोखरच की या अभियानामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आहे. आज मी स्वतः या चिमणीचं घरटं या ठिकाणी तयार केलेलं आहे. खरंच काही गोष्टी आपण नेहमीच्या याच्यामध्ये आपल्याला कळत नाही की छोट्याशाच गोष्टी आहे पण फार उपयुक्त आहेत. आज ही उपयुक्त माहिती आम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल नगरपालिका व आवीज फाउंडेशन यांचे मी आभार मानतो. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.